Hello students, now we are going to see our next topic as 10.4 and 10.3, that is cyclotron and helical motion is not in our syllabus or it is deducted from our syllabus for this year 2020-21 exam, okay, due to COVID pandemic. Now we are going to see article number 10.5 on page number 234, okay. This article is related with the magnetic force that we have seen earlier. The same magnetic force we are seeing here, but for different cases we are seeing the magnetic force. Suppose let us take a wire of length L. Suppose consider any portion of the wire of length L. म्हणजे आपण एक वायर घेतलेला आहे, तो वायर असा लांब असतो आणि बारीक असतो. त्याला आपण जर मोठं करून पाहिलं तर तो कसा असेल, तर तो सिलेंड्रिकल शेप मध्ये असेल असा. आणि त्यातला L एवढ्या कॅपिटल L एवढ्या लांबीचा एक पोर्शन जो आहे तो आपण विचारात घेतला. लक्षात आलं, तो एक विचारात घेतला आपण. याच्यातून जर या वायर मधून करंट फ्लो होत असेल या डायरेक्शनने असा, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कोणती असेल? इलेक्ट्रॉनची डायरेक्शन असेल ही, म्हणजे इलेक्ट्रॉनला कोणत्याही डायरेक्शनने जर इलेक्ट्रॉन्स राहतील तर ते इलेक्ट्रॉन सर्वच्या सर्व या डायरेक्शनने अलाईन होतील. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन इथे आहे आणि तो इकडे जात आहे, पण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते या डायरेक्शनने असल्यामुळं इलेक्ट्रॉन अशा प्रकारे स्वतःची डायरेक्शन चेंज करून या डायरेक्शनने जाईल. ही जी स्वतःची डायरेक्शन त्यांनी चेंज केली, याला काय म्हणतो आपण? ड्रिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं ड्रिफ्टिंग झालं या ठिकाणी, त्याची त्यांनी स्वतःचा पाथ पलटवला किंवा बदलवला, याला आपण ड्रिफ्टिंग असं म्हणतो. आणि अशा प्रकारे त्याला ड्रिफ्टिंग केल्यानंतर जी वेलॉसिटी प्राप्त होते किंवा मिळते त्याला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि VD असं त्याला दाखवतो. ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणतो त्याला आपण आणि VD या लेटरने दाखवतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे VD झाली त्याची ड्रिफ्ट वेलॉसिटी. असा एखादा इलेक्ट्रॉन जो आहे तो या डायरेक्शनने जायला लागला, मग त्यामुळे VD त्याची काय झाली? ड्रिफ्ट वेलॉसिटी झाली. ती मी इथे काढत आहोत. त्यानंतर एक मॅग्नेटिक फील्ड विचारात घ्यायचं आहे जे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर आहे. मी क्रॉसनी दाखवत आहे, जिथे मी क्रॉस देत आहे तिथे ते मॅग्नेटिक फील्ड आहे असं समजायचं. तेवढ्या पोर्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड विचारात घेत आहे असं थोडंसं आपण लक्षात ठेवायचं आहे. तर एवढ्या पोर्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड विचारात घेत आहे. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे आपल्या सुरुवातीला जे आपलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दिलेलं आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये पॉईंट आणि सर्कलने ते दाखवलेलं आहे. आणि ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते ड्रिफ्ट वेलॉसिटी इलेक्ट्रॉनला मिळते, ती तर त्याच्या इलेक्ट्रिक करंट ज्या डायरेक्शनने जात आहे म्हणजे त्याच्या अट्रॅक्शनमुळे मिळत आहे. म्हणजेच जे दोन टर्मिनल्स असतात बॅटरीचे त्यातला पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे त्या डायरेक्शननी इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात आणि म्हणून त्याला ड्रिफ्ट वेलॉसिटी मिळते. बरोबर आहे की नाही? पण हे जे काही मॅग्नेटिक फील्ड पण मी अप्लाय करत आहे हे मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द पेपर, आउट म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर अँड आउट ऑफ पेपर, म्हणजे आपण ज्या डायरेक्शननी इलेक्ट्रिक करंट दाखवत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. आणि एवढ्या पोर्शनमध्ये त्या बाजूला नॉर्थ अशा प्रकारचा मॅग्नेटिक पोल ठेवलेला आहे आणि या बाजूला साऊथ पोल ठेवलेला आहे. तर नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शननी ते आपल्याला दिसते.
म्हणजे ते आउट ऑफ द पेपर म्हणजे इनसाइड द पेपर अँड आउटसाइड द पेपर असे त्याच्या दोन डायरेक्शन असू शकतात. प्लेन ऑफ द पेपरला किंवा या डायरेक्शनला करंटच्या परपेंडिक्युलर असणाऱ्या डायरेक्शननी, म्हणून आपण त्यातली ही डायरेक्शन निवडलेली आहे म्हणजे आउट ऑफ द पेपर. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय झाल्यासारखं दिसून राहणार. दिस क्रॉसेस इंडिकेट्स द एरिया ओवर विच द मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड आउट ऑफ द पेपर अँड इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर ऑर प्लेन ऑफ दिस ब्लॅक बोर्ड. ओके, नाउ इन अवर 10 ऑर एनी स्टँडर्ड 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड अबाउट द करंट अँड वी हॅव लर्न्ड द डेफिनेशन ऑफ करंट अँड इट इज आय इक्वल टू. काय असते करंटची डेफिनेशन? समजा चार्ज क्यू फ्लो होत असेल या ठिकाणी, या ठिकाणी चार्ज क्यू जर फ्लो होत आहे, करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनने दाखवतो आपण, आणि त्याला टी वेळ जर लागत आहे चार्ज फ्लो व्हायला, तर आपण काय म्हणतो, इफ टी टाइम इज रिक्वायर्ड टू फ्लो द चार्ज, क्यू इज द अमाउंट ऑफ चार्ज फ्लोइंग, देन करंट आय इज गिवन बाय चार्ज पर युनिट टाइम, दॅट इज क्यू बाय टी, अँड देअर फोर Q इज इक्वल टू आय इन टू टी. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर आपण चार्ज विचारात घेतला तो जर Q अमाऊंटचा चार्ज असेल तर I म्हणजे अमाऊंट ऑफ चार्ज पर युनिट टाइम असतं, म्हणून आपण काय म्हणू, Q बाय टी म्हणू, आणि म्हणून मग Q इज इक्वल टू आय इन टू टी असं म्हणू. पुन्हा ड्रिफ्ट वेलॉसिटीसाठी जर मी काढतो म्हटलं तर व्ही डी अशी ड्रिफ्ट वेलॉसिटी असेल तर याच्यानुसार मी लिहू शकतो की ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे काय असते तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असते. आणि आपण म्हटलं का क्यू चार्जला या एल लेंथला पार करायला या पोर्शन इथून तर इथपर्यंत जो पोर्शन आहे इथून तर इथपर्यंत जो इलेक्ट्रॉन जात आहे त्या इलेक्ट्रॉनला किंवा क्यू चार्जला जाण्यासाठी जर टी टाइम लागत असेल तर त्याची व्हेलॉसिटीला आपण कसं लिहू शकतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम होत असते. आणि डिस्प्लेसमेंट झालं ती इथून इथपर्यंत म्हणजे टोटल कॅपिटल एल एवढा डिस्प्लेसमेंट झालं, म्हणून डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम रिक्वायर्ड तर तो टी आहे, इथून इथे जायला टाइम लागला टी, म्हणून टी असं लिहू आपण. त्यानुसार आपल्याला व्ही डी ची व्हॅल्यू एल बाय टी अशी मिळते आणि म्हणून टी ची व्हॅल्यू एल बाय व्ही डी अशी मिळते. डी हा त्याचा सफिक्स आहे, सफिक्स म्हणजे तो ड्रिफ्ट या शब्दाला इंडिकेट करतो, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी झाली. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 10.12 जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते मिळते. म्हणजे क्यू इज इक्वल टू, आता मी क्यू मध्ये टी ची व्हॅल्यू जर टाकली तर मला असं मिळते क्यू इज इक्वल टू आय इन टू टी, टी म्हणजे एल अपॉन व्ही डी. बरोबर आहे की नाही? याला आपण समजा इक्वेशन नंबर 1 म्हटलं. म्हणजे आता आपल्याला एक इक्वेशन भेटलेलं ज्याच्यामध्ये आपल्याला चार्ज ची व्हॅल्यू काढता येते. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय ते शिकलो होतो आणि त्याला आपण लिहिलं होतं एफ एम इज इक्वल टू, इथे जे काही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय झालेलं आहे ज्याचा नॉर्थ पोल त्या बाजूला आहे आणि साऊथ पोल समोरच्या बाजूला आहे, म्हणजे ते या डायरेक्शनने आउट ऑफ द पेपर याप्रमाणे ते ॲक्ट होत आहेत, अशा वेळेस मग या मॅग्नेटिक फील्डमुळे लागणारा जो फोर्स आहे त्याला मी एफ एम असं म्हटलं, तर तो फोर्स कोणत्या दिशेने लागेल असं आपण मागच्या पिरियडमध्ये शिकलो होतो. पुन्हा तुम्हाला ते मागच्या पिरियडमधलं पाहायचं आहे, त्याचा फोर्स कोणत्या दिशेने लागेल हे मला सांगायचं आहे. सर्वांनी तो रूल अप्लाय करून पहा जसा आपण अप्लाय केला होता. आणि कोणता रूल होता तो? तर पेज नंबर 234 आहे, 233, 232 अँड देन द प्रिवियस पेज 231 आपण तो अप्लाय केलेला आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला राईट हँड रूलविषयी सांगितलं होतं असं. बरोबर आहे की नाही? करंटची डायरेक्शन पुन्हा डायग्राम बघा तुम्ही, 10.3 डायग्राम जी दिलेली आहे पुस्तकामध्ये ती बघा. तर ही झाली करंटची डायरेक्शन, ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, तर हा झाला फोर्स. बरोबर आहे की नाही? म्हणजे राईट हँड रूलनुसार मला फोर्सची डायरेक्शन मिळते करंट आणि मॅग्नेटिक फील्ड जर मला माहीत असेल तर. हे मॅग्नेटिक फील्ड बाहेरच्या दिशेने आहे बरोबर, करंट या दिशेने आहे. बरोबर आहे की नाही? तर मला आता कशाप्रकारे फील्ड मिळेल पुन्हा पाहायचं आहे. ही झाली व्हेलॉसिटीची डायरेक्शन, म्हणून ही झाली करंटची डायरेक्शन. पुन्हा आपल्याला उजवा हात असा घ्यायचा आहे,
त्यातला आपण एक पोर्शन जसं यामध्ये घेतला आपण तसंही घेऊ शकतो किंवा आपण या ठिकाणी जसं अप्लाय होईल तसं घेऊ शकतो. इथे आपण करंट हा घेतला होता, मॅग्नेटिक फील्ड हे घेतलं होतं, म्हणून मी जर असंच इथे लावतो म्हटलं तर मला काय दिसेल, म्हणजे असं आहे. त्याचप्रमाणे जर मी इथे अप्लाय करतो म्हटलं तर करंट या डायरेक्शननी आहे, बरोबर आहे की? मॅग्नेटिक फील्ड हे बाहेरच्या डायरेक्शननी आहे, करंट या डायरेक्शननी आहे. या डायग्राममध्ये असं आपण धरूया, तीच त्याचप्रकारे त्याच फिंगर्सवर मी करंट आणि मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर हा करंट आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. बघा, करंट या डायरेक्शननी आहे, मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द पेपर आहे, म्हणजे बाहेरच्या डायरेक्शननी, म्हणजे फर्स्ट फिंगर इंडिकेट करतं. तर मग वरचा फिंगर, वरच्या डायरेक्शननी दाखवणारा मिडल फिंगर काय इंडिकेट करतो, तर डायरेक्शन ऑफ द फोर्स इंडिकेट करतो. म्हणून फोर्स आपण कुठे दाखवणार आता, तर वरच्या दिशेला, म्हणजे इन अपर डायरेक्शन मॅग्नेटिक फोर्स FM इज ॲक्टिंग. लक्ष झालं, पुन्हा एक वेळा लक्ष द्यायचं आहे, असा मी हात धरतो आहे, हे आपल्याला करंटची डायरेक्शन दाखवते. थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट, फर्स्ट फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इट इज आउट ऑफ द पेपर. देन परपेंडिक्युलर टू बोथ वी आर गेटिंग द डायरेक्शन ऑफ द फोर्स, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स. बरोबर आहे की नाही? म्हणून हा झाला F, तर हा झाला I, हा झाला B, हा झाला FM, म्हणजे मॅग्नेटिक फोर्स. म्हणून तो वरच्या दिशेने आहे FM. त्याची व्हॅल्यू आपण मागच्या वेळेस लिहिली होती आणि ती व्हॅल्यू होती आपल्याजवळ F इज इक्वल टू क्यू एनी चार्ज क्यू व्ही क्रॉस बी. आता हे परत परत सांगणार नाही कसं आलेलं आहे, हे तुम्हाला आठवायचं आहे आणि मागचे पेजेस उलटून तुम्हाला थोडंसं ते पाहायचं आहे. क्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती जर इथे टाकली तर आपल्याला काय मिळते, तर आय एल अपॉन व्ही डी मिळते आपल्याला. इथे जी वेलॉसिटी होती ही पण चार्जची वेलॉसिटी होती, म्हणून ती पण व्ही डी असं लिहिणार मी. तर मला असं मिळालं मग व्ही डी क्रॉस बी, आणि क्रॉस बी करताना क्रॉस प्रॉडक्ट जर मी घेतला तर तो असतो दोघांच्याही मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट, म्हणजे व्ही डी इंटू बी इंटू साईन ऑफ द अँगल बिटवीन देम. समजा थीटा त्यांच्यामधला अँगल असेल व्ही डी आणि बी मधला, व्ही डी या डायरेक्शननी आहे आणि बी बाहेरच्या डायरेक्शननी आहे, म्हणून अशा प्रकारे जर मी इथे व्ही डी अशा प्रकारे जर म्हटलं, हा जर व्ही डी म्हटला मी बाहेरच्या डायरेक्शननी, हा जर बी म्हटला आणि ही जर व्ही डी म्हटलं, तर यांच्या मधातला हा जो अँगल आहे, हा अँगल म्हणजे काय आहे, समजा थीटा अँगल आहे आणि तो इथे मला 90 डिग्री दिसतो आहे, म्हणजे जर परपेंडिक्युलर असतील तर ती गोष्ट, तर हा झाला साईन थीटा इंटू मग आपण इथे एन कॅप लिहिलं होतं, जो फोर्सच्या डायरेक्शनने असणारा युनिट वेक्टर होता, म्हणून आपण तिथे त्याला एन कॅप असं लिहिलं होतं. बरोबर आहे. आता आपण इथला व्ही डी जर कॅन्सल केला तर मला मिळते आय एल बी साईन थीटा इंटू एन कॅप. म्हणजे मला एवढा पोर्शन जर मी विचारात घेतला यातला, तर मला असं दिसते की हे एल आणि बी मधला काय क्रॉस प्रॉडक्ट आहे आणि आय इंटू एल क्रॉस बी असं मी याला लिहू शकतो. जर मी क्रॉस प्रॉडक्टसाठी जर लिहिलं आय इंटू एल क्रॉस बी असं मी याला लिहू शकतो. आता जर याच्यामध्ये मी असं म्हटलं की ही थीटा इक्वल टू 90 डिग्री, तर मी असं म्हणू शकतो की साईन थीटा जो आहे तो साईन 91 होईल आणि म्हणून मग आपल्याला मिळालं तर FM या केसमध्ये FM इज इक्वल टू आय एल बी इंटू एन कॅप म्हणजे काय, जो Fच्या डायरेक्शनने असणारा युनिट वेक्टर आहे, Fची डायरेक्शन दाखवणारा तो वेक्टर आहे. हे झालं इक्वेशन. या केसमध्ये जेव्हा आपण कॅपिटल एल एवढ्या पोर्शनमधून पास होणाऱ्या करंटसाठी किंवा तेवढ्या पोर्शनमधून पास होणाऱ्या एखाद्या चार्जसाठी त्याची वेलॉसिटी ड्रिफ्ट वेलॉसिटी व्ही डी असेल, त्याच्यावर अप्लाय होणारं मॅग्नेटिक फील्ड हे आउट ऑफ द पेपर कॅपिटल बी असेल, करंट पास होणारा या डायरेक्शननी असेल, वेलॉसिटी या डायरेक्शननी असेल आणि त्याच्यावरचा फोर्स जर या डायरेक्शननी असेल तर तो फोर्स एवढा असेल, असं आपण सांगू शकतो. लक्ष झालं. तर हे झालं जनरल इक्वेशन त्या फोर्ससाठी जो त्याच्यावर अप्लाय होत आहे. हे इक्वेशन आपल्याला पाठ करायचं आहे आणि या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला हे इक्वेशन वापरायचं आहे. वरचं जिथे आपल्याला थीटा अँगल टाकायचा आहे, इथे थीटा 90 डिग्री झाला आहे म्हणून असं येईल, जर नसेल तर मग असं येईल, कारण तिथे आपल्याला थीटा टाकावं लागेल आणि याची व्हॅल्यू अशी लिहावं लागेल. तुमच्या सगळ्यांचं लक्ष झालं. हे झालं स्ट्रेट वायरसाठी.
पण कोणत्याही आकाराचा वायर जर आपण विचारात घेतला तर काय होऊ शकते? कोणत्याही आकाराचा जर मी अशा प्रकारे एखादा वायर विचारात घेतला, अशा प्रकारे कोणत्याही आकाराचा मी कंडक्टर जर विचारात घेतला तर त्याच्या एखाद्या पोर्शनसाठी किती प्रमाणात अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड ॲक्ट होत असेल किंवा त्याचा मॅग्नेटिक फोर्स किती असेल ते आपल्याला काढता येते. जे याच्या आधी आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे त्याच्यावरूनच ते आपल्याला काढता येते. आणि ते मी इथे जे इक्वेशन लिहिलं होतं ते म्हणजे, समजा आता पहिले आपण याचं एक डिस्क्रिप्शन घेऊ. टेक एनी शेप्ड वायर अँड टेक सम आर्बिट्ररी ऑर इन्फिनिटेसिमली स्मॉल, म्हणजे कुठला तरी एकदम स्मॉल अशा प्रकारचा एक पोर्शन विचारात घेतला ज्याची लेंथ डीएल आहे. बरोबर आहे, ज्याची लेंथ डीएल आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय होणारा मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते पण आपल्या मगासारखंच जसं आपण विचारात घेतलं होतं ते, म्हणजे जिथे मी क्रॉस केलेला आहे त्या त्या ठिकाणी ते बाहेरच्या दिशेने अप्लिकेबल आहे अशा प्रकारे. तर याच्यावर जो काही फोर्स अप्लाय होत असेल तो जर एफ एम असेल तर तो आधीच्या आपल्या इक्वेशननुसार इथे आपल्याला काढता येतो. आणि तो म्हणजे एफ एम इज इक्वल टू, याच्या आधी जे इक्वेशन लिहिलं होतं जे आपल्याला पाठ करायचं ते म्हणजे कॅपिटल आय इंटू एल क्रॉस बी असं आपण लिहिलं. आता याच्यामध्ये आपल्याला एल क्रॉस बी जे लिहिलेलं आहे तिथं इथे जर मी स्मॉल पोर्शन जो विचारात घेतलेला आहे तो जर डी एल आहे तर मला इथे स्मॉल फोर्स पण डी एफ असं म्हणावं लागेल. अशा प्रकारे मी याला डी एफ एम म्हणतो. म्हणून डी एफ एम इज द स्मॉल मॅग्नेटिक फोर्स अप्लाइंग ऑन दिस पर्टिक्युलर पोर्शन ऑफ द वायर ऑफ एनी शेप. बरोबर आहे की? तर तो झाला एफ एम इज इक्वल टू आय, हा ज्याच्यातून पास होणारा करंट आहे. आणि याच्या आधी आपण जशी डायरेक्शन दिली होती तशी इथे पण करंटची डायरेक्शन अशीच आहे, म्हणजे अशी बाहेरच्या डायरेक्शन या प्रकारे करंटची डायरेक्शन आहे. ते पुस्तकात आपण बरोबर पाहून घ्यायचं आहे. तर आय इंटू एल क्रॉस बी, एल क्रॉस बी म्हणजे इथे एल ही लेंथ पूर्ण एवढ्या पोर्शनची घेतली होती त्यासाठी आपण हे लिहिलं होतं म्हणून. पण इथे आपण कोणता पोर्शन घेतला हा त्याची स्मॉल डी एल अशी लेंथ घेतलेली आहे आपण. आणि मॅग्नेटिक फील्ड हे आपण बी असंच म्हटलेलं आहे म्हणून आय इंटू डी एल क्रॉस बी असं त्याचं उत्तर येईल. बरोबर आहे. इक्वेशन नंबर 10.15 आपल्या पुस्तकातलं जे आहे ते ते इक्वेशन आहे. आता एफ एम हा जो फोर्स आहे जो टोटल पूर्ण किंवा पूर्ण वायरवर कोणत्याही आकाराच्या असणाऱ्या जर आपल्याला काढायचा असेल तर डीएल डीएल लेंथ रिपीटेडली आपण घेऊन त्या प्रत्येकासाठी डी एफ एम आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि सगळ्या डी एफ एमला एकत्र करू शकतो. एकत्र करणे म्हणजे इंटिग्रेट करणे. आणि म्हणून मी एफ एम या टोटल फोर्ससाठी इंटिग्रल ऑफ डी एफ एम असं मिळवू शकतो. आणि ते असेल मग इंटिग्रल ऑफ डी एफ एम म्हणजे आय डी एल क्रॉस बी असं आपल्याला इथे मिळते जे आपण याच्या आधी पाहिलेलं किंवा लिहिलेलं पण आहे. यातला आता करंट जो आहे तो तर प्रत्येक ठिकाणी सेमच जात आहे प्रत्येक पोर्शनमधून, म्हणून तो कॉन्स्टंट आहे. त्याला जर बाहेर घेतलं मी तर इथे मिळालं मला इंटिग्रल डी एल क्रॉस बी. आता जो बी आहे आपला तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे. एवढ्या पूर्ण पोर्शनसाठी मी विचारात घेतलं त्या पूर्ण वायरसाठी मी जर तेवढं तेवढंच विचारात घेतलं तर ते असं क्रॉसने मी तुम्हाला दाखवू शकतो आणि ते प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे म्हणून ते पण सेम आहे. तर इंटिग्रल डी एल ही म्हणजे याची असणारी लेंथ आहे टोटल जेवढी आपण विचारात घेऊ ती कॅपिटल एल असेल तर इथे कॅपिटल एल येईल अन्यथा वेगळी काहीतरी येईल. लक्ष झालं? तर हे झालं आर्बिट्ररली शेप्ड वायर, म्हणजे कोणत्याही आकाराचा असणारा वायर जो आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळते ज्याच्यामध्ये आपण एफ एम म्हणजे मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू काढू शकतो. हे इक्वेशन आपल्या आधीच्या इक्वेशन सारखंच आहे, फक्त इथे इंटिग्रल डी एल करून घेतलेलं आहे, म्हणजे लेंथ जी आपण घेतली ती पूर्णच्या पूर्ण इथे इंटिग्रेट करून विचारात घ्यायची आहे, बाकी काही फरक नाही. ठीक आहे. नाउ कन्सिडर बी ऍक्टिंग आउटवर्ड टू द प्लेन ऑफ द पेपर. हिअर इज अवर फॉर्म्युला, हिअर इज अवर ओल्ड फॉर्म्युला फॉर द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लूप. म्हणजे मी जर एखादा लूप पूर्णपणे विचारात घेतला, एखादा सर्किट पूर्णपणे विचारात घेतलं असं
तर या सर्किटसाठी डीएल लेंथ जर इथून एवढी घेतली नंतर पुन्हा डीएल लेंथ घेतली पुन्हा डीएल लेंथ घेतली अशा डीएल डीएल लेंथ घेत गेलो मी तर मला कंप्लीट लूपचे इंटिग्रल इथे घ्यावं लागेल. म्हणजे याच्या आधी जे आपण इक्वेशन लिहिलं होतं त्याच्यामध्ये फक्त जास्त फरक होणार नाही तर फक्त इथे आपण आय आणि नंतर आपण इंटिग्रल ऑफ डीएल लिहिलं होतं आणि आपण क्रॉस बी लिहिला होता. अशा वेळेस मला इंटिग्रल डीएल इथे घेताना प्रत्येकाचे इंटिग्रल घेत घेत हा पूर्णच्या पूर्ण वायरचा जो लूप आहे जो पूर्णच्या पूर्ण सर्किट आपल्याला दाखवतो तो विचारात घ्यावा लागेल. म्हणून जर आपण क्लोज्ड सर्किटसाठी घेतलं फॉर क्लोज्ड सर्किट तर मला काय दिसून येईल की क्लोज सर्किटसाठी जर मी घेतलं आणि अशी जर करंटची डायरेक्शन जात असेल प्रत्येक वेळेस करंट असं जात असेल बरोबर आहे की बीची डायरेक्शन ही असेल लेंथ आपण ही विचारात घेतली अशी विचारात घेतली सगळ्या करायच्या लेंथ विचारात घेतल्या ती जर इंटिग्रल डीएल अशी घेतली असेल तर मला फक्त इथे फरक करताना फक्त इथे क्लोज लूपसाठीचे इंटिग्रल घ्यावं लागेल आणि ते लिहिताना सर्फेस इंटिग्रल सारखा आपण लिहितो आणि परत आपल्याला हे डीएल असं लिहावं लागेल क्रॉस बी आपला लक्षात असं राहील. म्हणजे आपण क्लोज लूपसाठी घेताना जास्त काही या इक्वेशनमध्ये आधीच्या फरक होणार नाही. आर्बिट्ररी शेपसाठी जे आपण घेतलं होतं त्याचप्रमाणे इथे पण राहील कारण याचा हिशेब तसाच आहे फक्त हा क्लोज सर्किट आहे आणि पूर्णपूर्ण हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याच्या आतमध्ये आहे क्लोज सर्किट म्हणून फक्त एवढा फरक त्याच्यामध्ये राहील. हे आपल्याला इक्वेशन नंबर 10.19 दाखवतो. पण काय आहे की सम ऑफ द असं म्हटलेलं आहे खाली सम ऑफ ऑल दी वेक्टर्स अलॉंग द क्लोज सर्किट मस्ट बी. आता कसं आहे या ठिकाणी इथला जर इथून इथपर्यंत असणारा लेंथचा विचार केला तर ही लेंथ समजा आपण जी कोणती आपण लेंथ म्हटलं यल ती या डायरेक्शननी आहे याला अपोज करणारी लेंथ अशी या डायरेक्शननी आहे ही लेंथ या डायरेक्शननी आहे ही लेंथ या डायरेक्शननी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण लेंथ जर पाहिल्या तर प्रत्येक लेंथ एकमेकांना कॅन्सल करताना आपल्याला दिसून येते म्हणून मग त्याचा इंटिग्रल काय राहील तर झिरो राहील. प्रत्येक लेंथला प्लस एल मायनस एल प्लस एल वन ही एल वन आहे मायनस एल वन प्लस एल टू आणि ही दुसरी मायनस एल टू अशी होऊन जाईल. म्हणून मग सगळ्या लेंथ एकमेकांना कॅन्सल करतील आणि म्हणून इंटिग्रल त्या सगळ्या लेंथचा काय राहील तर झिरो राहील. कारण की ही लेंथ जर मी प्लस एल एल वन घेतली तर ही मायनस एल टू प्लस एल टू तर ही उलटी आहे आणि सेम आहे पण अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं तो वेक्टर असल्यामुळं लेंथचा मायनस एल टू ही जर आपण प्लस एल वन घेतली तर याच्या एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट ही मायनस एल वन असेल. सगळ्यांची जर बेरीज केली मी तर मला काय लिहायला लागेल इंटिग्रल हिअर इंटिग्रल डीएल म्हणजे मला काय लिहावं लागेल इंटिग्रल डीएल इज इक्वल टू पहिले एल वन प्लस दुसरी म्हणजे मायनस एल वन प्लस तिसरी म्हणजे एल टू प्लस चौथी लेंथ म्हणजे मायनस एल टू असं लिहावं लागेल आणि प्रत्येक लेंथ जी आहे त्याच्या डोक्यात मी आरोग्य येतात या सगळ्या लेंथ एकमेकांना कॅन्सल करतात आणि म्हणून इंटिग्रल डीएल जे आहे ते झिरो मिळते आपल्याला. अशा वेळेस मग आपल्याला फोर्स जो आहे तो पण काय मिळते झिरो मिळते असं आपल्याला मिळू शकते जर आपण सगळ्यांचं या ब्रॅकेटच्या टर्मसाठी जर सगळ्यांचा सगळ्या लेंथचा जर आपण विचार केला म्हणून तिथे तो झिरो लिहिलेला तुम्हाला दिसून येतो बरोबर आहे. तिथे बी युनिफॉर्म म्हटलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी बी जे आहे ते सारखंच असेल कुठे पण जर बी कमी जास्त असेल तर त्यावेळेस बीची व्हॅल्यू बदलू शकते म्हणून मग त्यावेळेस याची व्हॅल्यू बदलू शकते म्हणून असं म्हटलेलं आहे. म्हणून बी जे आहे ते युनिफॉर्म असलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी नाहीतर मग त्याची व्हॅल्यू बदलू शकते. लक्षात आलं तर हे झालं क्लोज सर्किटसाठी. अशा प्रकारे आपण तीन प्रकारचे डेरिव्हेशन पाहिलेले आहे तिन्ही सोप्या आहेत एकदम तिन्ही लक्षात ठेवा तिन्ही एकमेकांपासून घ्यायचे आहे.